ऐतिहासिक परकोटा किल्ल्याची तटबंदी आता ढासळायला लागली आहे, त्यामुळे या परकोटाला लागून असलेल्या घरांना धोका निर्माण झालाय. गेल्या 2 वर्षांपासून या परकोटाच्या डागडुजीचं काम बंद आहे, त्यामुळे अमरावतीच्या इतिहासातला हा मोठा अमूल्य ठेवा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. चारशे वर्षांपूर्वी या ऐतिहासिक परकोड्याच्या आतमध्येच अमरावती शहर होतं. शहराच्या आसपास अवतीभोवती असलेली तटबंदी म्हणजेच हा ऐतिहासिक परकोट. या ऐतिहासिक परकोडाला 4 मुख्य दरवाजे आहेत. या ऐतिहासिक परकोट किल्ल्याची भिंत इसवी सन 1608 मध्ये बांधण्यात आली. 6 किलोमीटर लांब आणि 30 फूट उंचीचा हा परकोट आहे, पण काही ठिकाणी ही भिंत ढासळायला लागली आहे. पडायचं काही केवळ काही नेम नाही सांगता येत. त्या दिवशी 1:30 माझी घरचे लोक बसले होते इथं, माझा मुलगा झाडापाशी खेळून राहिला होता, तितक्या वेळात ते घसरली. 4 वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री सुनील देशमुख यांनी पुढाकार घेऊन परकोटाच्या सौंदर्यीकरणासाठी निधी उभारला. राज्यातल्या काही खासदारांनी त्यासाठी निधीही दिला. सौंदर्यीकरणाचं काम महापालिकेकडे सोपवण्यात आलं, पण त्यात अजूनही प्रगती नाही. आता या परकोट्याला गव्हर्नमेंट रुपये दिले, त्याच्यातून त्यांनी काही केलंच नाही. याच्या वरतून जर फुलारिंग केली असती या परकोटले, पाणी त्याच्यात मुरलं नसतं, पण तेच तसं झालं नाही. पुरा परकोटाचा सर्वे करा पुन्हा, आणि याच्यासाठी झोपडपट्टी आहे, कुठं उद्या काही नुकसान होईल कोणाचं, झोपडपट्टी आहे, काही आहे, मकान आहे, पक्के आहे, याच्यासाठी तुम्ही आधी काही उपाय काढा, त्याच्यासाठी त्यांना घर द्या. गेल्या आठवड्यात महाजनपुरी द्वारालगतची भिंत कोसळल्यानं वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. परकोट सौंदर्यीकरणाचं काम जे आहे ते सध्या घेतलेलंच आहे, सुरू आहे. हा पार्ट राहिलेला आहे, परंतु मागच्या वेळेस एक पार्ट आमचा खराब झाला होता, तो आम्ही काढला. तसंच आता जितकं काही डॅमेज आहे, जर ते रिपेअर होऊ शकत असेल किंवा त्याला संरक्षण करता येत नसेल, तेवढा पार्ट आम्ही काढण्याचा प्रयत्न करतो आहे. आता ऐतिहासिक व्हॅल्यू आहे, त्याला एकदम डायरेक्ट डिमॉलिशन करणे त्याला प्रॅक्टिकल नाही आहे. या ऐतिहासिक परकोटाची वेळीच डागडुजी होण्याची नितांत गरज आहे, नाहीतर हा अमूल्य ठेवा नष्ट व्हायला वेळ लागणार नाही. कॅमेरामन मनोजसह संजय पाखोडे, साम मराठी, अमरावती.